लांब मुलायम घनदाट केस तर सगळ्यांनाच आवडतात, तर अशाच केसांसाठी आज आपण एक प्रकारचं घरगुती तेल बनवणार आहोत। तर ते आपण ॲलोवेरापासून बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे ॲलोवेराची 2 पानं घेतलेली आहेत। जो खराब पार्ट आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे। तर ॲलोवेरा खूप फायद्याचा असतो केसांसाठी, त्याच्यामुळे आपले केस खूप मुलायम होतात आणि मऊ पण होतात आणि वाढतात सुद्धा। तर आपण असं ॲलोवेरा लावायला गेलो तर तो फार चिपचिप असतो, त्याच्यामुळे तो केसांना लावायला नको वाटतो। फार इच्छा असते पण आपण कंटाळा करतो, त्याच्यामुळे आज आपण त्याच्यापासून एक तेल बनवणार आहोत। त्याचा वास पण खूप छान येतो आणि लावायला पण खूप सोपा आहे। तर त्याच्यासाठी आपण ॲलोवेराची पानं घेतलेली आहेत, त्याच्यामधला जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मी इथे सगळा गर काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जो ॲलोवेरा आहे तो आपल्या तेलामध्ये जास्तीत जास्त त्याचा अर्क उतरेल। हे पा, मिक्सरला फिरवल्यामुळे पातळ झालेला आहे ॲलोवेरा। तर इथे मी 300 ग्रॅम कोकोनट ऑइल घेतलेलं आहे। कोकोनट ऑइलचे तर फायदे सगळ्यांनाच माहिती आहे, आपण पूर्वीपासून कोकोनट ऑइल केसांना लावत आलेलो आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला ॲलोवेराचं जी प्युरी आहे ती घालायची आहे। याच्यामध्ये थोडे मोठे कण राहिलेले आहेत बघा, मोठे पीस ॲलोवेराचे, ते मी परत मिक्सरला फिरवणार आहे। किंवा तसेच जरी टाकले तरीही चालतील, आपण थोडंसं उकळल्यानंतर ते काढून घेणार आहोत। तर इथे आपल्याला 1 चमचाभर याच्यामध्येच मेथ्या घालायच्या आहेत। तर मेथ्या केसांसाठी खूप फायदेशीर असतात। आणि त्याचप्रमाणे 10 ते 12 आपल्याला मिरे घालायचे आहेत, जो केसांमध्ये बुरशीचा थोडाफार प्रकार असतो बघा, तो याच्यामुळे होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कंपल्सरी मेथ्या 10 ते 12 घालायचे आहेत। आणि आपल्याला कढई आता गॅसवर ठेवायची, लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हे उकळून घ्यायचे। तर 15 मिनिट हा सफिशियंट टायमिंग आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे। इथं जसं तेल उकळेल तसा तसा जो ॲलोवेराचा पल्प आहे तो याच्यामध्ये मिक्स होत जाईल। सुंदर डिझाईन तयार झालेली आहे। तर साधारण 5-6 मिनिट झालेले आहेत बघा, तर ॲलोवेरा याच्यामध्ये बरंच मिक्स झालेला आहे। तर याच्यामधले जे मोठे पीस आहेत ॲलोवेराचे ते तुम्ही आता काढून टाकू शकता, कारण याचा बराच अर्क उतरलेला आहे। बऱ्याच जणांना कंटाळा येतो की ॲलोवेरा पण असंच लावायचं, चिकट चिकट होतो। तर तुम्ही तेल लावून बरेच दिवस स्टोअर करू शकता आणि या तेलाने तुमचे केस एकदम मुलायम सुंदर होतील आणि लांब सडक होतात। तर तुम्ही एकदा बनवून बरेच दिवस हे तेल वापरू शकता। आठवड्यातून आपल्याला फक्त 2 दिवस हे तेल लावायचं आहे। तर याच्यातले जे मोठे पीस आहेत ते मी काढून टाकलेले आहेत। ते पास साधारण 15-1 मिनिट झालेले आहेत बघा, तेल आता छान उकळलेलं आहे आणि याचा वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे। जेव्हा आपण कांद्याचं तेल वापरतो बघा, त्याचे फायदे भरपूर असतात, पण त्याचा वास येतो। बऱ्याच जणांना त्याचा वास आवडत नाही म्हणून लावण्याची इच्छा होत नाही, पण ॲलोवेराचा तेलाचा जो वास आहे तो खूप छान येतो आणि केस पण खूप सुंदर होतात। तर अशा प्रकारचं तेल तुम्ही एकदा तरी नक्की बनवा। तर हे तेल मी आता पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। जो त्याच्यातला चौथा होता ॲलोवेराचा तो खाली जाऊन बसलेला आहे आणि आपलं तेल आहे ते वर आलेलं आहे। तर आपल्याला तेल हे आता गाळून घ्यायचं आहे। तुम्ही गाळणीने गाळून घ्या किंवा एखाद्या कपड्यानेसुद्धा गाळून घेऊ शकता, म्हणजे आपलं तेल आहे ते एकदम प्युअर निघेल। आपण सुरुवातीला वरचं वरचंच घेणार आहोत चौथा याच्यामध्ये, जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घेऊ शकता। एकदम छान स्मेल सुटलेला आहे बघा, मस्त असं तेल तयार झालेलं आहे। तर याला आपण आपल्याला अजून हेल्दी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये व्हिटॅमिन ईचा कॅप्सूल टाकणार आहोत। व्हिटॅमिन ई ऑइलचे मी इथे 3 कॅप्सूल घेतलेले आहेत, त्या याच्यामध्ये टाकायच्या। या पूर्णतः ऑप्शनल आहेत, तुम्हाला टाकायचे असतील तर टाका, त्याच्यामुळे अजून आपलं तेल हेल्दी होईल। तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि हे तेल तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरपूर दिवसांसाठी स्टोअर करू शकता आणि आठवड्यातून आपल्याला 2 ते 3 वेळेस हे लावायचं आहे।